खऱ्या शिवसेनेसोबत मुंबई महापालिकेवर भगवा फडकवायचाय देवेंद्र फडणवीस। मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग भाजपच्या वतीने फुंकण्यात आला आहे। भाजपचे नवनिर्वाचित अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने भाजपच्या सर्वच नेत्यांनी महापालिकेच्या कारभारावर टीका केली आणि आपला अजेंडा स्पष्ट केला। खऱ्या शिवसेनेसोबत मुंबई महापालिकेवर भगवा फडकवायचा आहे असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांनी रणशिंग फुंकले। मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार यांची पुन्हा एकदा वर्णी लागली। त्यानंतर आज मुंबई भाजपच्या वतीने शक्ती प्रदर्शन करत षण्मुखानंद सभागृहात आशिष शेलार यांचा सत्कार आयोजित केला। निमित्त सत्कार सोहळ्याचं असलं तरीही भाजपाचा अजेंडा सेट होता आणि भाजपच्या सर्वच नेत्यांच्या निशाण्यावर अर्थातच उद्धव ठाकरे होते। यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं, मी अमिताभ बच्चन नाही, अमजद खान आहे, 60 मधून 40 गेले, तुम्ही सोनिया गांधी समोर झुकलात, असे वक्तव्य केलं। देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली तर आशिष शेलार यांनी सर्व नेत्यांना एकत्र येऊन मुंबई जिंकायचे आवाहन केले। केंद्रीय भारतीय जनता पक्षाने आपला बिनीचा शिलेदार आशिष शेलार याला सांगितलं आहे की मुंबई महानगरपालिकेवर भगवा लावायचा आहे, त्यामुळे तुम्ही मुंबईचं अध्यक्षपद स्वीकारा। आता मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना भाजप युतीचाच महापौर बनेल, भगवा लागेल, पण कुठली शिवसेना? माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारी शिंदेजींच्या नेतृत्वातली खरी शिवसेना। धारावी सारखा आपला प्रोजेक्ट असेल की ज्याच्यावर गेल्या 2.5 वर्षामध्ये यांनी काहीही केलं नाही, पण मी धारावीच्या लोकांना सांगतो शिंदेजींच्या नेतृत्वामधलं आपलं नवीन सरकार येत्या 3 महिन्यामध्ये धारावीचे सगळे अडथळे दूर करून धारावी जे स्वप्नातलं घर आहे ते घर लोकांना देण्याचं काम करेल। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।